कोणाची डॅडी आले रे. हॅपी बर्थडे टू यू. हाय एव्हरीवन, आज शर्वरीची पप्पा इंडियावरून येणार आहेत. ते आईंना सोडायला इंडियाला गेले होते आणि एक आठवड्यासाठी. तर हा एक आठवडा कसा गेला म्हणजे की एकदम करमत नव्हतं घरात, कारण सवय एकदमच दोन माणसं कमी झाली. आणि शर्वरीने खूप मिस केलं तिच्या डॅडीला, कारण ती फार अटॅच आहे तिच्या डॅडींशी. तर रोज विचारायची, डॅडी तुम्ही परत कधी येणार? आणि स्कूलमधून जेव्हा ती सायकलवरून येताना पाहायची आमची कार दारात आहे, तिला असं वाटायचं की डॅडी आलेत. आणि ती म्हणायची मम्मा डॅडी आले घरी. तर कळायचं नाही. आता ती आज मला म्हटली की मी स्कूलमधून येण्याआधी डॅडी घरी आलेले असतील. तर खूप एक्साइटेड होती ती आज डॅडी येणार आहे, कारण ते एअरपोर्टवरती उतरले, थोड्या वेळातच येतील घरी. आणि ते घरी आल्यावर मी तुम्हाला त्यांना भेटत. कोणाची डॅडी आले रे? ओ माय गुडनेस. नाही कधी तुला सॅनिटायझर मला. आणि बाकी चॉकलेट्स कोणाला? हाय एव्हरीवन, दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली आहे, कारण दिवसभर तर आपली रोजची धावपळ चालू असते. आणि मी आता बनवत आहे चिकन बिर्याणी, कारण उद्या आहे मिस्टरांचा बर्थडे. आणि बर्थडे खास करण्यासाठी आज संध्याकाळपासूनच मी त्यांच्या आवडीचं बिर्याणी बनवते थोडं थोडं. उद्या वेगळं काहीतरी छान त्यांना जे आवडतं ते बनवणार आहे. तर बिर्याणी आता मी चिकन टाकलेलं आहे हे करण्यात, चिकन मी मॅरिनेट करून आता फ्राय करायला टाकलंय. कांदा वगैरे फ्राय करून झालाय, तांदूळ भिजत ठेवले. आणि तुम्हाला दाखवते मी फ्राय होत आहे. त्याला छान परतून घेतलं ना, म्हणजे त्याचा जो रॉ स्मेल असतो तो निघून जातो. म्हणून असं बिर्याणी रायता आज खास मेनू आहे. आणि घरातून आलेलं सामान मागे दिसत असेल, काल आईने खूप सारं सामान पाठवले. इथे मी आणलेले आहे बुके, त्यांच्यासाठी हे बुके घेऊन आले मी उद्या देण्यासाठी. आणि श्रीमू इथे खेळत बसले स्ट्रॉलर बरोबर. आजची बिर्याणी थोडी वेगळी आहे. आज मी बनवणार आहे या मटक्यामध्ये मटका बिर्याणी. तर मी दोन मटके घेतलेत, दोन मध्ये बिर्याणी दम करायला लावणार आहे. आणि इथे चिकन शिजून रेडी झाले आपलं. आणि इकडे मी राईस बॉईल करायला ठेवलाय. राईस बॉईल झाला की लगेचच मी त्या मटक्यांमध्ये चिकन आणि राईस सेट करेल. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला दाखवते. पहा फ्रेंड्स, आपली मटका बिर्याणी बनून तयार झालेली आहे खाण्यासाठी. यम यम. आज आहे शर्वरीच्या पप्पांचा बर्थडे आणि तुम्हाला मी भेटवते आमच्या बर्थडे बॉयला. हॅपी बर्थडे. आणि खूप सारे मेसेजेस येत आहेत, तर तुम्ही काय बोलाल? थँक्यू एव्हरी वन फॉर दी बर्थडे विशेस. फार छान वाटलं की सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून बर्थडे विश केला. खूप लोकांनी वेगवेगळ्या मीडियम्स थ्रू बर्थडे विश पाठवलं. थँक्यू. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. शिमे आता तू गा. आता सुरू झाला आहे सेलिब्रेशन टाइम. तर त्याआधी आम्ही करत आहोत औक्षण नेहमीप्रमाणेच, आणि त्यानंतर केक कटिंग. Happy birthday, dear daddy. Happy birthday.
केक खायचा तुला मग. आणि ही बर्थडे स्पेशल बर्थडे बॉय साठी बनवलेली आहे. बटाट्याची रस्सा भाजी, पुरी, वांग्याचं भरीत, शेवयांची खीर, डाळ भात, भजी, पापड. जेवण झाले आणि आता आम्ही सगळे खात आहोत केक. केक पार्टी, येस. उद्या आमचा पीएमडीचा वार आहे, म्हणजे उद्या आमचा प्लॅस्टिकचा कचरा घेऊन जाणार. त्यासाठी इथे अशा प्रकारे आमचे प्लॅस्टिकचे जे डब्बे आहेत ते तिथे ठेवत आहोत आम्ही. तर मी ते ठेवते म्हणजे उद्या खिमेंतेचे लोक येतील आणि ते घेऊन जातील. सो अशा प्रकारे यांचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आमचे जेवणं वगैरे आटोपले. 8:15 वाजलेत आणि मी आता इथे छान वारं सुटले म्हणून आपल्या गार्डनमध्ये थोडीशी चक्कर मारते. तर माझी सगळी कामं पण आटोपले. 8:30 मी शर्वरी आणि शिमेला घेऊन जाते झोपायला. त्याच्या आधी म्हटलं थोडंसं इथे वॉक करूया, म्हणजे आता तेलकट खाल्लं आहे तर थोडंसं जिरून जाईल का चालल्यानंतर ना. तर हा ब्लॉग आता आपण इथेच थांबवते मी. आणि तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा बाय बाय, शुभरात्री.